जाणार म्हणते अमृता. अमृता अमृता काय बेटा, मी हे काय ऐकतोय? नाही, फातिमा म्हणत होती की तू कंटाळलीस म्हणे आम्हाला, आम्हाला सोडून दूर नागपूरला चाललीस. नाही बाबा, मी कोणाला कंटाळलेली किंवा त्रासलेली नाहीये. मी इथे येण्यापूर्वीच तिथे जाणार होते. बस, हे बघा अमृता, प्रत्येक मुलीला लग्नानंतर आपल्या आई वडिलांना सोडून जायला लागतं, पण तोपर्यंत तरी त्यांच्याजवळ राहावं बेटा. अगं, करिअर करायला आयुष्य पडलंय, पण आयुष्यात काही गोष्टी योग्य वेळी योग्य ठिकाणी झालेल्या खूप आवश्यक असतात. हो बाबा, माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांना भेटणं ही सगळ्यात मोठी प्रायोरिटी होती, आणि तेव्हा मी बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या, माझं करिअर सुद्धा. पण आता तुम्ही माझ्या बरोबर आहात, आता माझं करिअर मला माझी प्रायोरिटी करू द्या. म्हणजे करिअर साठी तू आम्हाला सोडून जाणार आहेस? पण बाबा, करिअर साठी? बेटा, मागे मी तुला एकदा बोललो होतो की तू ठरवलेल्या पर्यायांपेक्षा एक चांगला पर्याय मी तुला देईन. माझ्या क्षेत्रात मी काहीतरी करून दाखवू शकते, बनू शकते, यापेक्षा चांगला पर्याय काय असू शकतो? मला एक सांग, तू हा जॉब, ही प्रॅक्टिस कधीपर्यंत करणार आहेस? ते आज नाही सांगता येणार, पण आत्ता तरी मला फक्त तेच दिसतंय. मग ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही त्याकरता कशाला वेळ घालवायचा बेटा? त्यापेक्षा जे निश्चित आहे त्याच्यावर आधी काम केलं पाहिजे. म्हणजे? म्हणजे बघ, आज तू माझी मुलगी आहेस, त्यामुळे तुझ्या लग्नाची जबाबदारी माझ्यावर आहे आणि ते कोणीही नाकारू शकत नाही. तुला तुझं करिअर ही तुझी प्रायोरिटी आहे, मला तुझं लग्न ही प्रायोरिटी वाटते. वर्षातला आज मोठा सण म्हणून म्हटलं तुम्हाला शुभेच्छा द्याव्यात. खूप आनंद वाटला हो, तुम्ही आवर्जून फोन केलात. तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या शुभेच्छा. मध्यंतरी तुमचा फोन येऊन गेला होता, म्हटलं आज आपण करूयात. तुमचा फोन आला तेव्हा खरंच जरा टेन्शनमध्ये होते हो. चालायचंच हो, टेन्शन कुणाला चुकली आहेत. मग काय म्हणते दिवाळी? आता काय सांगू, मनात होत यंदाची दिवाळी खूप उत्साहात साजरी करायची, पण कसलं काय. खरंय, आपली मुलं बाळ ठीक असली ना तर सण हा सण वाटतो, नाही तर काय. मग तुम्हाला सत्यजित बद्दल कळलं का? म्हणजे मी आता आमची माहिती तुम्ही ठेवायची, तुमची माहिती आम्ही ठेवायची, काय करणार, शेवटी आपण होणारे व्याही आहोत ना. सत्यजित काय म्हणतोय? नाही म्हणजे तब्येत कशी आहे त्याची? काही समजतच नाहीये हो. पण म्हणजे नक्की काय झालंय? काहीच कळत नाहीये, म्हणूनच तर म्हणजे आता उपचार तरी कसे आणि काय करायचे प्रश्नच आहे ना. तरी ना अहो, आता ते डॉक्टर सलील देशमुख आहेत ना, ते येऊन गेले. हा, तर म्हणजे त्यांच्याशी बोलला तो, थोडस का होईना, पहिल्यांदाच बोलला, त्यामुळे आता सुधारणा होईल असं वाटतंय. नाहीतर घरातल्या कोणाशी ओळखच नसल्यासारखा वागत होता हो, काही बोलणं नाही, चालणं नाही, नुसतं आपला एका जागी बसून असायचा. अहो, पण असं कसं चालेल ना, म्हणजे ह्या वयात हालचाल न करणं म्हणजे काय आहे ना, की तो आजारी पडल्यामुळे आमच्या कंपनीचा प्रोजेक्टही बंद पडलाय, म्हणजे खर तर नुकसान त्याचंच आहे ना. हो, म्हणजे बरोबरच आहे तुमचं. आता तो पूर्वीसारखा छान व्हावा म्हणूनच तर सगळे प्रयत्न चालू आहेत ना. हा,
मी तर दगडू शेठला नवस सुद्धा बोलली बाई, देवावरच भरोसा आहे आता। खरंय हो, शेवटी आपला सगळा भरोसा देवावरच आहे। देवाच्या कृपेने ही दिवाळी चांगलं काहीतरी देऊन जाऊ दे, सत्यजित लवकर बरा होऊ दे, हीच इच्छा आहे। अगदी नक्की, सत्यजित साठी काहीही मदत लागली ना तर लगेच कळवा, शेवटी आम्ही त्याला आमचा मुलगाच मानतो ना। हो हो वंदनाताई, खूप मोठ्या मनाच्या आहात तुम्ही। ठीक आहे, ठेवते मी फोन। हो लग्न? बाबा मी त्याविषयी विचार करायच्या परिस्थितीत नाहीये आता। अगं मुलं लग्नाचा विचार करण्याच्या परिस्थितीत कधीच नसतात बेटा, म्हणून त्यांनी हा विषय आपल्या वडीलधारांवर सोपवायचा असतो। मग तुम्ही काय निर्णय घेतलाय? मी तुझ्याकरता एक चांगलं स्थळ शोधलंय आणि मला असं वाटतं की तू लग्न करावंस। बाबा मला थोडा विचार करावा लागेल आणि माझं वय काही चाललेलं नाहीये ना। वय कानात वारं शिरलेल्या घोड्यासारखं असतं तरुण वय, कुठेही उधळत नेतं आपल्याला आणि जेव्हा पाडतं ना त्या जखमा आयुष्यभर भरून येत नाहीत। नाही पण मी तुला पाडू मात्र देणार नाही, तुझ्या आयुष्याचा लगाम मी घट्ट धरून ठेवलाय बेटा। पण मला काय हवंय याचाही एकदा विचार करा ना। अगं तुला तुझ्या कल्चरचा तुला शोभेल असा मुलगा हवा आहे आणि तो मी शोधलाय, दुबईला असतो तो, स्वतःच्या कर्तृत्वावर त्याने मोठा व्यवसाय उभा केलाय, दोन्हीकडे त्याची घर आहेत। पण माझं शिक्षण करिअर याला तुमच्या लेखी काहीच अर्थ नाहीये का? अगं असं नाही आहे ना, हे बघ तो तुला तुझ्या करिअर बद्दल मदत करेल, तरी त्याला भेट आणि मग सगळं ठरव। हे बघ तुला करिअर करायचंय ना, आमच्यापासून दूर जायचंय ना, अवश्य जा, पण लग्न करून जा एवढंच मला म्हणायचंय। तुला योग्य ठिकाणी संसारात बघितल्याशिवाय माझ्या जीवाला काही स्वस्थता लाभणार नाही आणि माझ्याशिवाय ही जबाबदारी कोणीही घेणार नाही। म्हणजे तुम्ही मला नागपूरला जाऊ देणार नाही? नाही, आणि तो निर्णय पक्का आहे आणि कोणीही तो बदलू शकत नाही। उद्या तो मुलगा तुला भेटायला इथे येणार आहे। हा त्या मुलाचा फोटो। सत्या काय झालं, बरं नाही वाटत आहे का? ए सत्या, अरे तुला ताप आहे सत्या? दादांना सांगितलं पाहिजे। काय रे राघव, एकदम काय झालं याला? वहिनी जोरात कंटोय तो आणि अंगात फार ताप आहे त्याच्या। अरे देवा केवढा तापला आहे हा। अरे बापरे एकदम चटका बसलेत, पण ताप आहे। तुम्ही जरा डॉक्टरांना बोलवा ना, त्यांना म्हणून ताबडतो बिया फोन करा। आलो। अरे सत्यजी, अरे राघव जा तू बर्फाचं पाणी घेऊन ये, मीठ घाल त्याच्यात थोडं आणि एक रुमाल पणान जा ना पटकन जा तू। बाळा सत्यजीत, हे राजा काय होतंय रे? डॉक्टर जोशांचा फोन का लागत नाहीये?
हॅलो हॅलो मंगला, हा मी अगं श्रीधर बोलतोय. दादा, इतक्या रात्री फोन केलास, काय झालं? हो अगं, रात्रीचा फोन म्हणजे इमर्जन्सी. काय झालं माहितीये का, की सत्याला एकदम प्रचंड ताप आलाय ग, आणि मी डॉक्टर जोशीना फोन करतोय मगाचपासनं, पण काय माहित नाही त्यांचा फोन कोणी उचलत नाही. तू तू एक काम करशील का, की हेरमना सांगून डॉक्टर जोशीना जरा वाड्यावर घेऊन येशील का लगेच? हो मी सांगते, पण काय झालं असं अचानक? हे बघ, आता मला फोनवर जास्त बोलायला वेळ नाही, त्याला खूप ताप वगैरे आहे आणि अस्वस्थ आहे खूप, तर प्लीज तू हेरमना सांग की डॉक्टर जोशीना घेऊन वाड्यावर लगेच पोहोचा म्हणून. हा, मी वाट बघतो. हो हो, मी सांगते, लगेच सांगते. ठीक आहे, ठेवतो फोन. अच्छा, सच्ची ए बाळा, हे बघ, बरं वाटेल ना तुला, घाबरू नको. माझ्याकडे गोळी आहे, मी आणून देऊ का सत्याला? नाही, गोळी नको ग, आत्ता डॉक्टर येतील, जरा आपण वाट बघूया. मी सुलभाला काढा करायला सांगितलाय. राघवा बघ जरे, काढा झालाय का? अण्णा डॉक्टरच आले, या डॉक्टर. या नाही, जरा बघा. अण्णा हे काय झालं अचानक? आज कुठे बाहेर गेला होता? नाही, घरातच होता, अचानक ताप आला. डॉक्टर, कसली लक्षणं वाटतात हो ही? लक्षणं आताच काही सांगता येणार नाही, पण वीकनेस खूप आहे अंगामध्ये. आज तरी काही खाल्लं होतं की नाही? नाही हो, म्हणजे गेले 2-4 दिवस खाण्यात काही लक्षच नाही त्याच. पोटातच काही नाही तर मग काय होणार? प्रतिकार शक्तीच नाहीये त्याच्या शरीरात, त्याच्यामुळे तो विषाणूंच्या तडाख्यात सापडलाय. डॉक्टर, ताप गंभीर स्वरूपाचा वगैरे नाहीये ना? डॉक्टर, त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायची गरज नाही. नाही, तशी आत्ता मला गरज वाटत नाहीये, उद्या गरज पडली तर सलाई देऊ आपण. डॉक्टर, काढा दिला तर चालेल का हो? हा, काढा चालेल. हेरमराव चला. राघव बँक. अण्णा मी सुद्धा निघतो, उद्या जमलेच चक्कर टाकतो. येतो. सत्यजीत, ए राजा. हळू हळू. कंबरड मोडला अगदी. दमलो बाबा आता. अरे पांडू काका, आलो आत्या, आलं का तुम्ही? झालं का भावाची भेट? हो झाली की. आणि तू स्टॉप वर येणार होतास ना रे? धर हे काय, निघालोच होतो मी. केव्हा? आम्ही तिथे आडवे पडल्यावर. अरे काय रे तुमच्या पुण्यातले खड्डे, त्या बसनी एक सुद्धा खड्डा सोडला नाही, बैल गाडीत सुद्धा कमी बसतात हादरे. माझी तर अगदी कंबरच ढिली झाली आहे. माझा अगदी हाड आणि हाड खिळखिळ झालंय. ते आधीच झालंय शिंकून शिंकून. अरे किती जाताना दोनच पिशव्या होता, येताना 4 पिशव्या, येताना प्रवाशाच्या बस मधल्या घेऊन आले काय? राघव अरे शॉपिंग हिच, परत शॉपिंग. हो चंद्रावर नेलं ना तरी तिथे सुद्धा शॉपिंग करेल. गप असाव तुम्ही, आता बघत काय उभा राहिला, ते नेऊन ठेवजे आतमध्ये आधी. राघवा, अण्णा पांडू काका आणि मालवत्ते आलेत. अण्णा घरात कोणीच कसं दिसत नाही हो, एवढी सामसूम कशी काय? पण सत्य आला का? तो आजारी पडलाय. काय? हो, आल्यापासूनच अंगात जीव नसल्यासारखा वागत होता. अगो बाई, रात्री फणफणून ताप आला, मध्यरात्री ही धावपळ, डॉक्टरांनी सलाईन लावलंय. सलाईन? हे राघवा, अरे कुठल्या हॉस्पिटल मध्ये? चल चल चल, आपण बघून येऊ त्याला. आधी पूर्ण ऐकून घ्या,
डॉक्टरांनी घरीच सलाईन लावले. सत्या त्याच्या खोलीत आहे. हो का? चल 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 चला बघूया. सत्या काय रे बाबा? अरे ती साफसफाई नंतर कर ना. आता पाणी आणून ठेव. लोक येतील आता एवढ्या. अरे तू काय खेळत बसलायस? बाहेर जाऊन उभा रा बाळा. जा त्याची गाडी लागत. जा लवकर. काय उत्साह, काय जोश. मावशी आप जरा बर. अमृता तयार झाली का? हा होतीये. फातिमा चांगली नटव तिला इच्छा बकऱ्यासारखी. मेहमाननी बघितलं की पसंत केली पाहिजे. बिना दहेज. या खुदा मेरी दुआ कबूल करना. अबू मेहमान आले. मौसी चल चल लवकर. बड़ा अच्छा लगा आप सब लोग आए. अरे है ना मौसी, हा जावेद माझा बाचा. सलाम अलैकुम. अलैकुम सलाम. आणि है ना मौसी तुमच्यासाठी स्पेशल सलाम. सलाम सलाम. लड़की बघायला दुरून दुबईहून आलात म्हणे? मौसी नसीबनं दिलेला फोटो मी याला इंटरनेटवर पाठवला. तो फोटो पाहताच त्याने सगळी कामं आवरली आणि लगोलग तो इंडियाला आला. आणि जावेदला तो फोटो खूप आवडला. काय रे जावेद? अरे आमची मुलगी आवडण्यासारखीच आहे कोणालाही. सवालच नाही. तुमची लडकी म्हणजे बोलायचंच काम नाही. आणि आम्हालाही जावेद सारखा दामाद मिळाला तर सोने पे सुहागा. इन्शाल्ला. पण नसीम भाई आम्हाला राहून राहून एकच सवाल येतोय मनात. तुमच्या मुलीचं नाव अमृता कसं? अल्ला वो तो एक लंबी कहानी है. असं झालं, माझा एक मित्र आहे जयंत कोटकर म्हणून, तो अमृताला आपल्या मुलीसारखे मानायचा. त्याने हे नाव ठेवलं तिचं आणि मी ते कायम केलं. चाहे तो शादी के बाद बदललो म्हणजे प्रश्नच मिटेल. अरे नाही नाही, अमृता हे नाव सुद्धा काय वाईट नाही आहे. चालेल मला. अरे हा हा, आधी लडकी तर बघून घे. अरे हो फातिमा जरा अमृताला आण जी. आणि आपण पाहुण्यांना चहा पाणी पण नाही विचारलं. ते घेऊन येते. आलेच. और जावेद मिया शारजा काय म्हणते? सगळं एकदम ठीक, अल्लाची कृपा आहे.